नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा थमनेलवरून बऱ्याच जणांना लक्षात लगशता आलं असेल की नेमके आज कुणाचा विषय आहे किंवा कुणासंदर्भात बोलायचं आहे तर पहा हे एक कपल आहे पहा यूट्यूबवरती दोघांचे सेपरेट चॅ चॅनल आहेत तर कसं आहे ना दोघांमध्ये जे काही घरामध्ये वादविवाद झालेले आहेत ते वादविवादाचं काही आपण घरातल्या घरात बसून चार भिंतीच्या आतमध्ये बसून आपण त्या जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम सहजासहजी सॉर्ट आऊट करू शकतो परंतु कसं कसं आहे ना सध्या हल्ली एक फॅडच झालेलं आहे की घरातलं बंधन सोशल मीडियावरती मा वाढलं किंवा टाकलं की लगेच व्यूज वाढतात व्यूज वाढले म्हणजे परिणामी आपले डॉलर्स वाढले जातात कुठेतरी सध्या कुठेतरी नाही भरपूर आहे जे काही ब्लॉगर लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं हेच चालू आहे सध्या घरातला मॅटर सोशल मीडियावरती मांडायचा तर असं ह्यांच्या नवरा बायकोमध्ये हे दोन्ही आहेत रियांशी आणि रियांशी आणि हा जो आहे विक्रांत नवरा त्यांचं लव्ह मॅरेज आहे आणि दोघांमध्ये जे काही प्रॉब्लेम झाला आहे ते काही क्लिअर लक्षात आलेलं नाही परंतु विक्रांत काही व्हिडिओ टाकत होता की मी तुझ्याशिवाय राहू हो शकत नाही मग तू जर नाही आली तर मग मी माझंही बरबाद करेल किंवा आणि तुझंही बरबाद करेल मी कुणालाही व्यवस्थित राहू हो देणार नाही मी सगळं काही म्हणजे सगळं काही नुकसान करू शकतो दोघांनाही बरबाद करू शकतो अशा पद्धतीने तो बोलत होता त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तो असंही बोलत होता की मी आता नवीन आणणार आहे माझ्या आयुष्यात नवीन मुलगी आली आहे किंवा मी नवीन मुलगी आणणार आहे वगैरे तो असंही बोलत आहे आणि तिनं एक व्हिडिओ टाकला म्हणून मला असं वाटलं की कुठं त्याच्यावरती पण आपलं मत व्यक्त करावं ती सांगत आहे तिच्या नवऱ्याला म्हणजे त्या विक्रांतला की मी तुझं कुठलंही नाव घेत नाही तुझा काहीही विषय नाही मी तुला कुठेही मेन्शन करत नाही मग तू माझं नाव का घेतोस साहजिकच आहे तिचं नाव घेणं साहजिक आहे कारण की तो तिचा नवरा आहे आणि नवरा व्यामध्ये जर काही वाद झाले ती जर घरं सोडून गेली तर नेमकं कशामुळं गेली काय गेली हे तर तुम्ही काही कुणी सांगायला तयारच नाही फक्त तो सांगतोय मी जगू शकत नाही ती सांगते माझं नाव घेऊ नको असं दोघांमध्ये वादविवाद चालू आहेत व्हिडिओद्वारे फक्त आणि ती काही इन्स्टाला व्हिडिओ टाकत आहे तर ह्याला असं वाटतं की नवी ते व्हिडिओ टाकायला नको आणि क कसं माहिती आहे ना जे काही असं काही जर वादविवाद वाद वाद जर झाले ना तर मध्यस्थी लोकं असतात ना किंवा काही लोकं असतात तिकडचं तिकडे करणारे जे भांडण वाढणारे अशा वेळी लोक खूप सारे लोकं ते लवतण्याचं काम करत असतात तसंच कुठेतरी यांच्यामध्ये होत आहे तिचे काही मित्र मैत्रीण असतील इकडे सांगत असतील ह्याचे काही मित्र मैत्रीण असतील तिकडे सांगत असतील असं होतं ना बऱ्याच घरामध्ये त्यामुळं एवढं मला दोघांनाही एक सांगायचं आहे की तुमच्यापर्यंत जर व्हिडिओ पोस्टला तुम्ही नक्कीच पहा की दोघांमध्ये जर काही घडलेलं असेल बायकोमध्ये काही वादविवाद असतात जे काही असेल तुम्ही चार, चार मध्ये थोडेसं मध्यस्थी लोकं किंवा घरातली मोठी चोर मंडळी माण माणसं असतात त्यांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने त्यांना बसून बोलून तुम्ही सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करू शकता सोशल मीडियावरती जर तुम्ही हे प्रकरण मांडलं तर तुम्हाला तुम्हाला त्याचा जास्त त्रास होणार आहे हे लक्षात घ्या कसं आहे ना तो पण वेडि वेळोवेळी व्हिडिओ टाकतो मग तिच्या घरी जाऊन सगळा प्रॉब्लेम का सॉल्व नाही करत ती जर काही बोलत नाही हा बोलतोय वेळोवेळी व्हिडिओमध्ये तर मग एवढं सगळं व्हिडिओ व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरती टाकण्यापेक्षा तिच्या घरी जाऊन एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावं असं मला वाटत आहे कसं आहे ना चार लोक तिला बोलणारे असतात सोशल मीडियावरती चार लोकं त्याच्या बाजूने बोलणारे असतात कुठेतरी वाद वाढत जातो त्यामुळे हा वाद घरातली घरातच मिटवावा असं एक माझं तुम्हाला नम्रतेची विनंती आहे पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद